नमस्कार, मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या अंतर्गत जी ॲड आलेलं आहे SSC फेज 9 2021 सिलेक्शन पोस्ट या पदाबद्दल संपूर्ण माहिती मांडणार आहोत. जाहिरातीची PDF टोटल 113 पानाचे आहे, पण आपण शॉर्टमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते घेऊन आपण आज व्हिडिओ केलेले आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये तुम्हाला अर्ज किती करू शकता, फी किती आहे, तुमचे सिलेक्शन प्रोसेस कसे असेल आणि कोणत्या पद्धतीने एक्झाम असेल, सिलेबस कोणता असेल, कोणत्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे याविषयी डिटेलमध्ये आज माहिती आपण बघणार आहोत. तरी तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच आपल्या तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला लक्ष लगेच मिळून जातील. आता ही जी ॲड आहे ही यावर्षी आलेली आहे फेज 9 ची. लास्ट टाइम फेज 8 ची जी ॲड होती त्यामध्ये 1300 समथिंग जागा होत्या आणि ॲडमध्ये जवळपास 3200 जागा आहेत, त्यामध्ये थोडक्यात डबल वॅकन्सी झालेले ॲज कम्पेअर टू प्रिवियस ॲड. आणि तुम्हाला जे ही एक्झाम आहे ही पूर्णतः परमनंट जॉब आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन तुम्ही ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी याची एक्झामसुद्धा दिली असेल. आणि ही जी एक्झाम आहे ही तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एकच एक्झाम आहे, जशी आपली सरळसेवा असते त्याच पद्धतीने एकच एक्झाम आहे. डायरेक्ट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि लगेच जॉईनिंग असणार आहे. कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही, फक्त एक एक्झाम ऑनलाईन कम्प्युटर बेसची आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाईल. पोस्टिंगचं तुम्ही जर बघितलं तर पोस्टिंग तुमचं ऑल इंडिया, तसेच तुम्ही ऑल महाराष्ट्र सुद्धा अप्लाय करू शकता. प्रत्येक रिजन वाईज वॅकन्सी आहेत, प्रत्येक ऑफिस वाईज वॅकन्सी आहेत, त्यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी आपली ऑफिसेस आहेत स्टाफ सिलेक्शनची, सेंट्रल गव्हर्नमेंटची, त्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळू शकतं. तुम्हाला अर्ज करायचे ऑनलाईन पद्धतीने, अर्ज करण्याची लिंक तसेच या PDFची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही PDF पाहू शकता किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची डेट आहे ही 24 सप्टेंबरला सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे तुम्हाला 25 ऑक्टोंबर रात्री 11:30 तुम्हाला अर्ज करू शकता. पण स्टाफ सिलेक्शनची तुम्ही जर बघित असेल की शेवटला कायम लोड असतो, त्यामुळे शक्यतो 15 ते 16 तारखेपर्यंत फॉर्म भरून टाका. ज्यांनी ऑलरेडी आधी CGL MTS किंवा CGL अप्लाय केलं असेल, त्यांनी प्रोफाईल क्रिएट केले MPSC सारखं, त्यांना काय डायरेक्ट तुम्हाला पोस्ट लिहिलं असतील एक्झाम सेंटर आणि सबमिट करायचं असतं. पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आधी तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, मग दुसरा पार्ट असतो फॉर्म प्रोसेसचा. तर ते पण कसं सोपं आहे, त्यांनी सगळे डिटेल माहिती या पेडमध्ये दिली, त्यामुळे तुम्हाला दुसरा कुठली व्हिडिओ बघायची गरज नाही लागणार की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा. जर नाच कळलं तर पण तुम्ही दुसरा कुठलाही व्हिडिओ यूट्यूबवर सर्च करा, हाऊ टू फिल फॉर्म ऑफ SSC फेज 9, तुम्हाला ते व्हिडिओ येऊन जाईल. त्या पद्धतीने तुम्ही अर्ज घरीसुद्धा करू शकता, अदरवाईज तुम्ही नेट कॅफेसुद्धा जाऊ शकता. तर यामध्ये जी ॲड आहे ही मी सांगितल्याप्रमाणे की टोटल 3200 जागा आहेत आणि यामध्ये तुम्हाला अर्ज करायची लास्ट डेट आहे 25 ऑक्टोंबर. ऑनलाईन फी तुम्ही करू शकता शेवटची 28 ऑक्टोबरपर्यंत. आणि जेणेकरून ऑफलाईन चलन असणार असेल बँकेचं, ते तुम्ही 1 तारखेपर्यंत बँकिंग आवरमध्ये ऑफलाईन चलन करू शकता. शक्यतो 15-16 तारखेपर्यंत सगळं पेमेंट हे ते करून टाकाल. आता बरेच जण पेमेंट म्हणजे ऑनलाईन करतात. आणि तुमची जी एक्झाम फी आहे मी आत्ता सांगतो की फक्त जनरल आणि OBC कॅटेगरीतले जे मुले आहेत मेल कॅन्डिडेट्स त्यांना फक्त 100 रुपये फी आहे. बाकी SC ST PWD आणि ऑल फिमेल सर्व कास्टच्या महिला यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. तुम्हाला स्टाफ सिलेक्शनचा कोणत्याही फॉर्मला फी नसते, हा पूर्णतः फ्री फॉर्म असतो. त्यामुळे मुलींनी खास करून हा फॉर्म अर्ज केला पाहिजे, कारण तुमची जॉब लोकेशन ही महाराष्ट्रामध्येच आहे. प्लस जे विद्यार्थी असतील ओपनमध्ये किंवा UBC मध्ये त्यांना 100 रुपये फी आहे, त्यामुळे तुमची एक्झामची फी जास्त नाही. आणि तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, पूर्णतः परमनंट जॉब आहे. यामध्ये Group B, Group C ह्या ज्या बऱ्याच पोस्ट आहेत तेसुद्धा आपण माहिती आज बघणार आहोत. आणि तुम्हाला अप्लाय करताना तुम्हाला या ठिकाणी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन या 3 लेवलची एक्झाम असणार आहे. आणि तुम्हाला अप्लाय करताना ह्या तिन्हीसुद्धा परीक्षा तुम्ही देऊ शकता. आता ते कशा पद्धतीने आपण पुढे बघणार आहोत, फक्त आपण जे हायलाइटेड फॉर्म्स आहेत ते आपण फक्त बघणार आहोत. कारण टोटल तुम्ही जर बघितलं तर 113 पानांची या ठिकाणी PDF आहे, पण आपण मेन पॉईंट्स फक्त बघणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला म्हणलं की तुम्ही मोर दॅन वन पोस्टला अप्लाय करू शकता फक्त सेपरेट. म्हणजे काय तर तुम्ही मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तुम्हाला 10वीवर 12वीवर ग्रॅज्युएशन तुम्ही किती पोस्टला अप्लाय करू शकता, पण तुम्हाला ते सेपरेट ॲप्लिकेशन करावं लागेल, तसेच त्या ॲप्लिकेशनची सेपरेट फी भरावी लागेल. उदाहरणार्थ तुम्हाला ग्रॅज्युएशनवर तुम्ही 10 ते 15 काय असतील जागा, तुमच्या येणं तुम्ही किती फॉर्म भरू शकता, फक्त सेपरेट फॉर्म भरायचा. कारण की एका वेळी तुम्ही एका ॲप्लिकेशन तुम्ही एकच पोस्ट सिलेक्ट करू शकता. आणि स्टाफ सिलेक्शन कसं असतं तर रिजन असतात, वेस्ट रिजन, साऊथ रिजन, नॉर्थ वेस्ट रिजन, तर तुम्हाला एकाच रिजनमधून एकाच पोस्टला अप्लाय करता येईल सेम पोस्टला थोडक्यात. म्हणजे समजा ड्रायव्हरची पोस्ट आहे
नॉन वेस्ट रिजन ॲप्लाय अप्लाय वेस्ट रिजनमध्ये ड्रायव्हरला मी अप्लाय केलं तर मी दुसरा फॉर्म भरताना सुद्धा ड्रायव्हर पोस्ट अप्लाय करू शकत नाही. मी नॉर्थ रिजनमधून ड्रायव्हर भरू शकतो, साऊथ रिजनमधून ड्रायव्हर हा पोस्टला भरू शकतो. तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला एकाच रिजनमधून एकाच पोस्टला अप्लाय करायचे किंवा एकाच रिजनमधून मल्टिपल पोस्टला अप्लाय करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ वेस्ट रिजनमधून मी ड्रायव्हर किंवा लॅब असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट यासारख्या कितीही पदांना अर्ज करू शकतो, पण सेम पोस्टला अप्लाय करू नका, कारण की तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं. आणि तुम्हाला जर सेम पोस्टच करायचं असेल, उदाहरणार्थ समजा सायंटिफिक असिस्टंटला थोडक्यात 50 जागा आहे ती, तर तुम्ही काय करायचं, सायंटिफिक असिस्टंट वेस्ट रिजनमध्ये अप्लाय करायचं प्लस सायंटिफिक असिस्टंट नॉर्थ रिजनमधून किंवा के के आर रिजनमधून तुमच्या यांना तुम्ही त्या रिजनमधून अप्लाय करू शकता. तर सेम पोस्ट असली तर डिफरंट रिजन ठेवायचं, आणि सेम रिजन असला तर डिफरंट पोस्ट ठेवायचं, हे फक्त लक्षात ठेवा. अदरवाईज तुमचं जर सेम रिजन आणि सेम पोस्ट डबल झाल्या तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाऊ शकतं, तुम्हाला हॉल तिकीट येणार नाही. आणि तुमची एक्झाम आहे ही 10वीवरची एक एक दिवशी असणार आहे, 12वीची एक दिवशी असेल, आणि ग्रॅज्युएशन लेवलची एक वेगळ्या दिवशी असणार आहे. त्यामुळे तुम्ही तिन्ही पदांना अर्ज करू शकता. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते विद्यार्थी तिन्ही पोस्टसाठी अर्ज करू शकतात, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन. तुम्हाला एकच एक्झाम असणार आहे, तुम्ही किती पदांना अर्ज केला, समजा मी 10वीच्या 10 पदांना अर्ज केला, 12वीच्या 12 पदांना अर्ज केला आणि ग्रॅज्युएशनच्या 15 पदांना अर्ज केला, तरी तुमची एक्झाम जी आहे ही एकच होणार आहे प्रत्येक लेवलची. म्हणजे 10वी लेवलची एकच एक्झाम असणार आहे, त्यावर तुमचं मेरिट लिस्ट ठरलं जाईल त्या पोस्टला. त्यानंतर 12वीची बेसची तुमची एकच एक्झाम असणार आहे, त्या 12वीच्या एकाच एक्झामवर तुमचे जे मार्क असतील त्या मार्कवर तुमचे प्रत्येक पोस्टसाठी तुमचे मार्क ग्राह्य धरले जातील, आणि प्रत्येक रिजनमधून पण तुमचे मार्क ग्राह्य धरले जातात. उदाहरणार्थ मी अप्लाय केले सायंटिफिक असिस्टंटला महा वेस्ट रिजनमधून, आणि ऑल्सो अप्लाय फॉर इन साऊथ रिजन और नॉर्थ रिजन, देन तुमचे जे मार्क लिस्ट आहे किंवा तुमचं मेरिट आहे हे वेस्ट रिजन प्लस साऊथ रिजनमध्ये धरलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बसला कुठेही तर तुमचं ते सिलेक्शन धरलं जाईल. तर ही एक महत्त्वाची गोष्ट होती. त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत सर्व, तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट्स मेन असतं, त्यामध्ये OBC असेल किंवा EWS कॅन्डिडेट्स असतील, तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला 25 ऑक्टोंबर म्हणजेच लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन जे आहे याच्या आधी तुमचं त्या डॉक्युमेंट तुमच्या हातात पाहिजे. परत तुम्ही सांगू शकत नाही की आता मी काढा गेले माझं भेटणार आहे उद्या परवा. 25 ऑक्टोबरच्या आतमध्ये तुमचं त्यामध्ये डेट ऑफ रिसिव्ड जे असतं ते तुमच्याकडे असली पाहिजे तारीख, मग ते OBC असो किंवा EWS. आणि OBC जे आहेत त्यांना तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या OBC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचं फॉर्मॅट होता PDF दिलं आहे, तुम्ही ती PDF निवान बघू शकता, खाली त्याचं फॉर्मॅट दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं जे वयोमर्यादा आहे ही प्रत्येक पोस्टला वेगळी आहे. पोस्ट PDFच्या सगळ्यात शेवटी दिले आहेत, ते आपण बघणार आहोत. त्या पोस्टच्या पुढे त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्लस एज लिमिट, कास्टवर जागा ह्या सगळ्या त्यांनी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. तुमचं जे फक्त वय काढताना कसं काढायचं, तर 1 जानेवारी 2021ला तुमचं वय हे 18 ते 40 म्हणा किंवा 18 ते 38 एवढं कधी असेल त्यांनी पोस्टला ते तुमचं बसलं पाहिजे 1 जानेवारी 2021ला, लक्षात ठेवा. त्यानंतर रिलेशन जे असेल SC ST साठी प्लस 5 वर्ष आणि OBC साठी प्लस 3 वर्ष हे यांना वयात सूट आहे, हे नेहमीप्रमाणे असतंच. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे हे सुद्धा 1 जानेवारी 2021लाच कम्प्लीट पाहिजे. उदाहरणार्थ तुमची 10वी असेल, तुमची 12वी असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन असेल, हे 1 जानेवारी 2021ला जर कम्प्लीट झालं असेल म्हणजे तुमचा निकाल लागला असेल तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तुमचा जर निकाल 1 जानेवारी 2 जानेवारीनंतर किंवा 2 जानेवारीला लागला असेल तर तुम्ही यासाठी त्या पदासाठी अप्लाय करू शकत नाही, उदाहरणार्थ ग्रॅज्युएशन असेल किंवा 12वी असेल. त्यामुळे तुमचा जो रिझल्ट आहे हा 1 जानेवारी 2021च्या आत ज्यांचा लागला आहे, त्यांची डिग्री झाली कम्प्लीट कोणती असू द्या, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, ते त्या त्या पोस्टला अप्लाय करू शकतात. आता यामध्ये कसं आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले त्यांना चान्स जास्त आहेत, कारण की ते 10वी प्लस 12वीला अप्लाय करू शकतात. ज्यांचं 12वी झाले ते 10वी प्लस 12वीला अप्लाय करू शकतात, आणि ज्यांचं फक्त 10वीच झाले हे फक्त 10वीच्याच पोस्टला अप्लाय करतात. पण मी आधी कसं सांगितलं की तुम्ही मल्टिपल पोस्टला सुद्धा अप्लाय करू शकता, फक्त तुम्हाला मल्टिपल ॲप्लिकेशन करायचे आहेत तेवढे मल्टिपल फी तुम्हाला पे करायचे. फक्त SC ST PWD आणि सर्व कास्टच्या महिला यांसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही, त्यामुळे तुम्ही कितीही फॉर्म भरू शकता. आणि एक्झाम सेंटर तुम्ही जर रिजन टू कुठलाही टाकला, कोणत्या रिजनमधून अप्लाय केलं, मग ते KKR असेल किंवा साऊथ रिजन किंवा नॉर्थ रिजन असू द्या, तुमची एक्झाम सेंटर तुम्हाला विचारलं जाईल आणि तुमची एक्झाम जी आहे ही महाराष्ट्रामध्येच घेतली जाईल. तुम्ही कोणत्याही रिजनमधून अप्लाय केलं तर तुमचं सेंटर तुम्हाला निवडण्याची जी मुभा आहे ही तुम्ही कोणते सेंटर निवडू शकता,
आणि त्याच सेंटरवर तुमची एक्झाम घेतली जाईल. तुमचं पोस्टिंग होतं त्या त्या ठिकाणी सांगितलं जाईल. आता ते पोस्टिंग तुम्हाला कोणत्या पोस्टला कुठं आहे ते आपण नंतर बघणारच आहोत. तर हे लक्षात ठेवा की तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशनसुद्धा 1 जानेवारी 2021ला कम्प्लीट पाहिजे. त्यानंतर तुम्ही ज्या ज्या पोस्टला अप्लिकेबल अप्लाय कराल त्या पोस्टला अप्लाय केल्यानंतर शेवटी तुमचा प्रिंट फॉर्म म्हणून एक ऑप्शन येतो बघा, त्या प्रत्येक फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. तुम्हाला ते डॉक्युमेंट ड्युरेशनला लागणार आहे, त्यामुळे त्याची प्रिंट तुमच्या मेलला सेव्ह करा किंवा प्रिंट आउट काढून झेरॉक्स नीट जतन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर ते मागतील तुम्हाला. कारण की तुम्ही मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करू शकता हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे प्रत्येक फॉर्म तुम्हाला बी कळावं की आपण कोणकोणत्या पोस्टला ॲप्लिकेबल अप्लाय केलेला आहे, त्यामुळे ते प्रत्येक फॉर्मची प्रिंट आउट काढून ठेवा अप्लाय केल्यानंतर. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणाहून अप्लाय करणार आहे, ज्या रिजनमधून अप्लाय करणार आहे, त्या रिजनची लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, किंवा तुम्ही 10वीपर्यंत त्याचा स्टडी केला असला पाहिजे, किंवा तुमची ती मातृभाषा तरी असली पाहिजे. उदाहरणार्थ बंगाली असेल, गुजराती असेल, 10वीपर्यंत स्टडी केला पाहिजे, किंवा तुम्ही ती जी मातृभाषा तरी असली पाहिजे. आता याचा परिणाम कदाचित असू शकतो की तुम्ही जे बाहेरच्या शहराची मुलं आहेत ते शक्यतो आपल्या राज्य रिजनमधून किंवा आपल्या राज्यातून अप्लाय करू शकत नाहीत, कारण की त्यांचा 10वीपर्यंत शक्यतो मराठी विषय नसतो आणि आपली मातृभाषा ही शक्यतो मराठी असतेच. त्यामुळे आपल्याला चांगला चान्स आहेत ज्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातील ऑफिसेस आहेत, पुणे मुंबई नागपूर असेल खाली आपण बनणार आहोत, त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आणि बाहेरसुद्धा करू शकता, काही विषय नाही. त्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा, तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे. अर्ज कसा करायचा, स्टेप बाय स्टेप त्यांनी स्क्रीनशॉट काढून अटॅच केलेले आहेत, खाली फोटोजही कसे पाहिजे ते पण आपण बघणार आहोत, PDFच्या शेवटी दिलेलं आहे. आणि तुम्हाला त्याच्याने काही कळलं नाही तर बिंदास व्हिडिओ बघायची कुठली पण सर्च करून, ते मग त्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. अदरवाईज नेट कॅफेत तुम्ही जाऊ शकता. अर्ज करण्याची लिंक आहे SSC.NIC.IN. यावर जे विद्यार्थ्यांनी लागेल लॉग इन केलं असेल त्यांनी लॉग इन करून डायरेक्ट तुमचं पोस्ट भरायचं आणि सेंटर भरायचं. 2-3 स्टेप असेल तुम्हाला. आणि ज्यांनी न्यू कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मग त्यांची प्रॉपर क्रिएट करावी लागते, नंतर तुमचं एज्युकेशनल सगळे डिटेल्स टाकून मग तुम्ही अर्ज करू शकता. आणि तुम्हाला अर्ज करायला फक्त फोटो आणि सही हे दोनच डॉक्युमेंट लागणार आहेत, बाकी कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही. फोटो आणि सहीचा फॉरवर्ड कसा पाहिजे हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे 25/10/21, पण शक्यतो 15 तारखेपर्यंतच फॉर्म भरा, अदरवाईज साईट नंतर चालत नाही, लोड असते. त्यानंतर ॲप्लिकेशन फी आता सांगितलं, 100 फी आहे जनरल ओबीसी जे मेल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्यांना सूट कोणाला आहे त्या ठिकाणी बघितलं, वुमन कॅन्डिडेट्स SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन हे यांना सगळ्यांना फीमधून सूट आहे, कोणत्याही प्रकारची त्याला फी नाही. बाकीचे जेवढे राहिलेत हे सोडून त्यांना 100 रुपये भरावे लागणार आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर एकदम सेंटर जे आहे हे या ठिकाणी भोपाळ इंदोर जे नागपूर साईडला जे विद्यार्थी आहेत त्यांना हे जवळ असेल मध्य प्रदेश रिजनमधले. त्यानंतर जे लातूर नांदेड साईडला जे विद्यार्थी आहेत त्यांना हैदराबाद जवळ आहे हे सुद्धा सेंटर आहे. आणि जे बाकी ठिकाणी मुंबई आणि पुणे हे फक्त आपल्यामध्ये दिसेल तुम्हाला की मुंबई पुणे आणि अहमदाबाद हे रिजन आहेत, बाकीच्या ठिकाणी जे हैदराबाद किंवा तुम्ही वर भोपाळ इंदोर या साईडला जाता तुम्ही एक्झामसाठी जाऊ शकता. तुम्हाला एक्झाम फॉर्म भरताना तिथे त्या ठिकाणी 3 सेंटर टाकायचे आहेत, त्या ठिकाणी तुम्ही पुणे मुंबई अहमदाबाद किंवा काही टाकू शकता. ज्या ठिकाणी ही लिस्ट दिली तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉपडाऊन लिस्ट भेटेल, त्यापैकी तुम्हाला 3 सेंटर निवडायचे आहेत. त्यामुळे तुम्ही कुठूनही अर्ज केला असाल कुठल्याही रिजनमधून तर तुम्ही एक्झाम ती पुण्यात किंवा मुंबईसुद्धा देऊ शकता. त्यानंतर तुमची एक्झाम कशी असणार आहे, तर तुमची एकच एक्झाम आहे, ऑनलाईन आहे, MCQ टाईप. आणि तुम्हाला त्या तुमचा जो लेवल आहे जे तुमची पोस्ट असेल जे क्वालिफिकेशन असेल त्या लेवलचं तुम्हाला डिफिकल्टी लेवल असणार आहे. उदाहरणार्थ SSC MTS किंवा CGL असेल आणि CGL या लेवलच्याच असणार आहे चेक करू. आणि एकच एक्झाम असते त्यामुळे जास्त CGL-सारखी तर जास्त काय अवघड असते एक्झाम, CGL-पेक्षा कमी जास्त. तुम्हाला एक्झामचा पॅटर्न असणार आहे इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता 25 क्वेश्चन 50 मार्कला, म्हणजे 1 क्वेश्चन 2 मार्कला, सामान्य ज्ञान 25 क्वेश्चन 50 मार्क, गणित त्यामध्ये ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स प्लस असतं म्हणजे ज्योमेट्री टाईप 25 क्वेश्चन 50 मार्क, आणि इंग्लिश 25 क्वेश्चन 50 मार्क, असे टोटल 100 क्वेश्चन 200 गुण असणार आहेत. वेळ आहे 60 मिनटं, म्हणजे फक्त एक तास वेळ आहे तुम्हाला. आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे, म्हणजेच 0.50 मार्क तुमचे वजा केले जातील. 200 गुणांचा पेपर आहे, 0.50 मार्क तुमचे वजा केले जातील, म्हणजेच 1/4, एक तास तुम्हाला वेळ आहे.
त्यानंतर ज्या ठिकाणी स्किल टेस्ट किंवा टायपिंग टेस्ट जे असेल रिक्वायर, त्यांची टेस्ट त्यांची नंतर घेतली जाईल. फक्त ज्यांना इसेन्शियल आहे त्यांनाच, ज्या पोस्टला असेल त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलं असेल, आणि ज्यांना नसेल त्यांना डायरेक्ट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल. आणि तुमची जी टायपिंग टेस्ट असेल किंवा स्किल टेस्ट ही सुद्धा क्वालिफाय नेचरची, तुम्हाला काही जास्त मार्क वगैरे नाहीत, फक्त तुम्हाला ती क्वालिफाय व्हायचे, बाकी जास्त काही लोड नाही. फक्त मेन जी एक्झाम आहे तुमची ही आहे, आधासाठी तुमचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे खाली. आणि तुम्हाला याची जर पुस्तकं जर कुठली वापरायची तर त्या पुस्तकांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तर प्रत्येक विषयाच्या लिंक दिलेल्या आहेत, ते तुम्ही पुस्तक असतील तर मागू शकता, अदरवाईज तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. या ठिकाणी तुम्हाला जर सिलेबस पाहिजे असेल, डिटेल सिलेबस, त्यांनी प्रत्येक 10वी लेवलचा, 4 विषयांचा, 12वी लेवलचा आणि ग्रॅज्युएशन लेवलचा डिटेल सिलेबस दिलेला आहे. हा सिलेबस एकदा पाहता त्याच्यापर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर जे आहे, हे तुमची फक्त एक एक्झाम आहे कॅम्प्युटरवर, नंतर तुमचं डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाईल. कोणत्याही प्रकारची तुम्हाला मेन्स वगैरे द्यावं लागणार नाही. त्यानंतर तुम्ही ज्या ज्या रिजनमधून अप्लाय केलं असेल सेम पोस्टला, त्या त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही रिजन कुठून किंवा 3 रिजन असतील, त्या ठिकाणी तुमचं मेरिट लिस्टला मार्क धरले जातील. उदाहरणार्थ मी 3 रिजनमधून अप्लाय केले, वेस्ट रिजन, नॉर्थ रिजन आणि साऊथ रिजन, एकाच पोस्टला अप्लाय केले समजा सायंटिफिक असिस्टंट, तर मला समजा मार्क पडले 200 पैकी 170, तर हे तिन्ही हे रिजनला तुमचे मार्क मेरिट लिस्टला धरले जातील. जर एकाही कुठल्या तरी लिस्टला तुमचा जर मार्क जास्त असतील किंवा त्या त्या पद्धतीने, तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन धरलं जाईल. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी ज्या रिजनमधून अप्लाय करणार आहे त्या ठिकाणी तुमचे मार्क ते धरले जातील. त्यानंतर तुमचा फोटो आणि सही कसा पाहिजे, त्यांना कलर फोटो पाहिजे तुमचा JPEG फॉर्मॅटमधला, साईज असेल 20 ते 50 KB साईज असावी आणि 3 महिन्यापेक्षा जास्त तुमचा फोटो जास्त जुना नसावा. त्याचा फॉर्मॅट खाली त्यांनी दिलेला आहे. आणि तुमची जी सही नाही, साय आहे, सही आहे, ही पण सुद्धा JPEG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. 10 ते 20 KB साईज पाहिजे मॅक्सिमम, 10 ते 20 KB. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे, त्याचं त्यांनी डिटेल स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिली बघा इंग्लिशमधून. जर कळलं तर ठीक आहे, नाही कळलं तर तुम्ही कोणताही व्हिडिओ बघा फॉर्म भरायचा, त्या ठिकाणी त्यांनी तुम्ही फॉर्म भरू शकता. या ठिकाणी तुम्ही जरी वाचलं तर त्यांनी सविस्तर माहिती दिली की काय काय तुम्हाला माहिती पकडायची, स्टेप बाय स्टेप त्यांनी संपूर्ण माहिती तुमची फॉर्म भरण्याची त्यांनी स्वतः दिलेली आहे. जे विद्यार्थी नवीन असेल त्यांना पहिल्यांदा लॉग इन क्रिएट करायचे आणि नंतर मग फॉर्म भरायचे. नंतर या ठिकाणी जे फॉर्मॅट दिले आहेत, तुमचं मग कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असेल किंवा जे स्क्राईब असतात, त्यांचे सगळे फॉर्मॅट त्यांनी दिले आहेत. त्यानंतर पेज नंबर 72 तुम्हाला एक त्यांनी फोटोचं फॉर्मॅट दिलं बघा, या पद्धतीने मी तुमचा फोटो हा अपलोड करायचा आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला फोटो अपलोड करायचा नाही आहे. त्या ठिकाणी तुम्हाला फोटोवर डेट ऑफ फोटो कुठेही मेन्शन करायचं नाही, डायरेक्ट प्लेन फोटो तुम्ही फक्त त्यांना अपलोड करायचे. कोणत्याही प्रकारचे चुकीचे हे फॉर्मॅट आहेत अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा नाही आहे, नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी स्क्रीनशॉट अटॅच केलं बघा पहिल्यापासून, की तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची, स्टेप बाय स्टेप त्यांनी स्क्रीनशॉट लावलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही बघितलं तर तुम्हाला अर्ज कसा करायचा हे तुम्हाला घरी बसून तुम्ही स्वतः अर्ज करू शकता. त्यानंतर हे झाल्यानंतर या ठिकाणी फोटोस हे तुम्हाला शेवटी अपलोड करायचे आणि या ठिकाणी टिकमार्क करून कॅप्चर एंटर करून तुम्हाला सबमिट म्हणायचे, नंतर तुमचं फॉर्म फीसाठी जाईल. आता यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे तुम्ही त्यांची वॅकन्सी डिटेल. आता वॅकन्सीमध्ये या ठिकाणी तुम्ही झाला शेवटी तर तुम्हाला या ठिकाणी एक लिंक दिली. या लिंकचा फायदा म्हणजे काय, तुम्ही जेव्हा लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला त्या रिजनला जाऊन स्पेसिफिक रिजनचा वॅकन्सी एक खाली एक येतात, आणि त्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक पोस्टची सेपरेट माहिती भेटते, की त्या पोस्टला पगार किती आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे, त्यानंतर एज लिमिट किती आहे, हे सर्व माहिती, एक्सपिरियन्स लागतो का नाही, हे सर्व माहिती, त्यानंतर तुमचं BSc असेल, BCom असेल तर ते कोणत्या विषयात पाहिजे, या सर्व डिटेल्स त्या लिंकवर तुम्हाला भेटतील. म्हणजे कसं आता हे समजा मी लिंक हे लिंकवर मला जायचं आहे, तर या ठिकाणी तुम्ही ही लिंक जर कॉपी केली आणि पेस्ट केली तर पोर्टल तुम्हाला असं या पद्धतीने विंडो दिसेल. त्यानंतर रिजन सिलेक्ट करायचे, आपला जो रिजन आहे हा वेस्ट रिजन आहे, या ठिकाणी मी वेस्ट रिजन सिलेक्ट करतो. आणि आपल्याची ही जी नोटिफिकेशन आहे ही SSC Phase 9 2021 सिलेक्ट करायचं आणि सर्च म्हणायचं.
यानंतर तुम्हाला जेवढ्या जेवढ्या वेस्ट रिजनला ज्या जागा आहेत या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. या ठिकाणी त्यांनी तुमचं पगार दिला आहे बघा, आणि या ठिकाणी एज लिमिट आणि व्यू डिटेल्स तुम्ही जर म्हणलं तर प्रत्येक फर्स्टची ती तुमचं क्वालिफिकेशन आहे हे तुम्हाला मिळून जाईल. कोणत्या ठिकाणी कोणत्या विषयात तुमची डिग्री पाहिजे, परत कोणत्या कास्टला किती जागा आहे ती, त्यानंतर कुठली ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप सी या पद्धतीने सगळ्या त्यांनी किंवा एक्सपिरियन्स लागतो का या पद्धतीने सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक रिजनसाठी करून किंवा इवन फक्त वेस्ट रिजन मी तुम्हाला जर पाहिजे असेल जॉब महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही ते सर्च करू शकता आणि ती माहिती कोणत्याही पोस्टची भरू शकता. त्यामुळे अर्ज करण्याच्या आधी घर अशा पद्धतीने प्रत्येक फॉर्मची एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करा, तुम्ही त्यामध्ये बसताय का चेक करा. त्यानंतर जर बसला एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये त्यानंतर तुमच्या कास्टला जागा आहेत का सिलेक्ट करा, ते एका कागदावर लिहून काढा आणि मगच तुम्ही अर्ज कराय घ्या. अदरवाईज कोणत्या पोस्टला कुठला फॉर्म भरायचा तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे आधी जर तुमचं रिजन सिलेक्ट करा, त्यानंतर तुमची प्रत्येक पोस्ट सिलेक्ट करून तुम्हाला त्या त्या पोस्टला तुम्ही इलिजिबल आहात का हे तुम्हाला बघायचं आहे. इलिजिबल असाल तर ते पोस्टचं नाव हा तुमचा कोड या ठिकाणी लिहून घ्या, पोस्टचं नाव लिहून घ्या आणि त्या त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे. तुम्ही या ठिकाणी जर व्ह्यू डिटेल्समध्ये गेला तर तुम्हाला प्रत्येक पदाची सेपरेट माहिती मिळून जाईल. अशा पद्धतीने या जागा आहेत आणि त्या ठिकाणी वेस्ट रिजनच्या जागा आहेत ह्या सगळ्यात शेवटी आहेत. या ठिकाणी तुम्ही जर ऑफिस बघितलं तर पुणे मुंबई अहमदाबाद त्यानंतर जास्त करून मुंबई आणि पुणे या ठिकाणी ऑफिस आहेत त्या तिथे तुमचं प्लेस ऑफ पोस्टिंग असणार आहे आणि इनिशियल पोस्टिंग त्या ठिकाणी असेल आणि मे बी नंतर तुमची बदली होऊ शकते ऑल इंडिया कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. आणि तुम्ही जर सुरुवातीला जर बाहेरच्या रिजनमधून अप्लाय केला असेल त्या ठिकाणी तुम्ही जर लागला जॉबला तर विदिन 5 ते 6 वर्षात तुम्ही बदली करून तुमच्या राज्यात येऊ शकता. त्यामुळे पुणे मुंबई या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल अहमदाबाद तर जास्त ऑफिसेस त्या ठिकाणी आहेत वेस्ट रिजनला आणि या प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी त्यांनी कास्टवर जागा दिल्या आहेत. तर या कास्टवर जागा बघा आधी ते स्पेशल लिहून काढा साईडला तुमचं क्वालिफिकेशन कोटं कुठं बसा तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन तुमच्या कास्टला किती जागा आहेत ते वयाच्या अट किती आणि मगच तुम्ही अर्ज करायला घ्या. तर अशा पद्धतीने ही 113 पानांची पी डी एफ आहे. अर्ज करण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समज असेल, नसेल समजला तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की कळेल. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन ह्या तिन्हीसाठी अर्ज करू शकता. तिन्ही एज्युकेशनल क्वालिफिकेशनची एक्झाम वेगवेगळी होणार आहे. 10वीची एका दिवशी होणार आहे, 12वीची वेगळ्या दिवशी आणि ग्रॅज्युएशनची वेगळ्या दिवशी होणार आहे. आणि तुम्ही कितीही पोस्टला अर्ज करू शकता, फक्त सेम रिजनमधून सेम पोस्टला अर्ज करू नका. आणि तुम्ही जेवढ्या पोस्टला अर्ज कराल तेवढी फी तुम्हाला पे करावी लागणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोचवा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.